नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। फक्त या मिश्रणाचा वापर करा आणि टक्कल पडलेल्या ठिकाणी अगदी सहजतेने घरच्या घरी नॅचरल पद्धतीने केस उगवा आणि या उपायाने केसांच्या छोट्या मोठ्या समस्या देखील अगदी सहजतेने निघून जातात व केस वाढायला देखील लागतात आणि केस गळती देखील थांबते। आज जर आपण बघितले तर केसांच्या समस्या या लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच होत आहे। सर्वांनाच वाटते की आपले केस घनदाट, लांबसडक, काळे भोर आणि मऊ मुलायम चमकदार असावेत, परंतु आजकालच्या केमिकल युक्त प्रोडक्ट आणि आपल्या खाण्याच्या काही चुकीच्या सवयी यामुळे देखील केसांच्या समस्या देखील अगदी सहजतेने वाढत आहेत आणि यामुळे केस गळती तर होतच आहे। यामुळे केस विरळ होत आहेत आणि अगदी कमी वयातच टपकल पडणे या समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला जरी या समस्या असतील तर यापासून सुटका करून देण्यासाठी आज मी खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे। हा उपाय केल्याने तुमच्या टक्कलवर केस येण्यास सुरुवात होणार आहे। याबरोबरच ज्या ठिकाणी विरळ केस झालेले आहे त्या ठिकाणी देखील केस येण्यास सुरुवात होते। यासाठी आपल्याला लागणार आहे पारिजातकच्या झाडाच्या बिया। या बिया घेताना हिरव्या बियांचा वापर करायचा आहे। मित्र मैत्रिणींनो, आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती नॅचरल उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे। या ठिकाणी मी पारिजातकच्या झाडाच्या बिया घेतल्या आहेत, ह्या छान मी धुवून देखील घेतल्या आहेत। मी प्रत्येक वेळी कुठलीही वनस्पती घेतली तर ती सांगत असते की मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, परंतु हे आपल्याला केसांसाठी वापरायचे आहे म्हणून आपण येथे मिठाचा वापर न करता असेच हे स्वच्छ धुवून घेतले आहे। कारण मिठाचा वापर जर आपण येथे केला तर त्यामुळे केस पांढरे होतात, म्हणून मी येथे मिठाचा वापर केलेला नाही। येथे मी 15 ते 20 बिया घेतल्या आहेत, या मिक्सरच्या पत्रात टाकायच्या आहेत आणि बिया घेताना हिरव्या बियांचा वापर करायचा आहे आणि यातच 2 चमचे भरून तिळाचे तेल टाकायचे आहे। यासाठी तुम्ही तिळाचे तेल वापरू शकतात, एरंडेल तेल वापरू शकतात किंवा हे दोन्हीही नसेल तर तुम्ही यासाठी कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेलाचा देखील वापर करू शकतात। येथे मी ही पेस्ट बारीक वाटून घेतली आहे, ही एका वाटीत काढून घ्या आणि येथे मी पाणी देखील छान गरम करून घेतले आहे। छान गरम करून घेतलेल्या पाण्यामध्ये हे जे मिश्रण आहे हे 5 मिनिटे असेच ठेवून द्यायचे आहे आणि हे असेच हलवत राहायचे आहे, म्हणजे हे आपोआपच कोमट होऊन जाते, म्हणजे हे छान एकजीव होते व जीवनसत्व देखील टिकून राहतात। हे बघा, हे छान कोमट झाले आहे। ही वाटी काढून घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला टक्कल पडले आहे त्या ठिकाणी हे कोमट झालेले मिश्रण या पद्धतीने लावून घ्यायचे आहे। याप्रमाणे हे लावून घ्या। हे जास्त गरम करायचे नाही, यामुळे मी डबल बॉईल करायचे सांगितले आहे। हा उपाय तुम्ही रात्री झोपताना देखील करू शकतात किंवा सकाळी देखील करू शकतात, परंतु ज्यावेळेस कराल त्यावेळेस हे लावल्यानंतर हे पूर्ण जोपर्यंत कोरडे होत नाही तोपर्यंत हे असेच राहू द्यायचे आहे। हे पूर्ण कोरडे झाल्यानंतर हे कोमट पाण्याने प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, नंतर तुम्ही जे प्रोडक्ट वापरतात त्या प्रोडक्टने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि शक्यतो सौम्य शॅम्पूचाच वापर करायचा आहे। आणि हे तयार झालेले मिश्रण फक्त 3 दिवस तुम्हाला वापरायचे आहे, 3 दिवसानंतर पुन्हा नवीन मिश्रणाचा वापर करायचा आहे। आणि पुरुषांना जर करायचे असेल तर ते दररोज देखील हा उपाय करू शकतात, परंतु स्त्रियांना दररोज केस धुणे जमत नाही म्हणून स्त्रियांनी किमान आठवड्यातून 4 वेळेस तरी हा उपाय करत चला। हा उपाय जर तुम्ही करत गेलात तर 3 महिन्यात टक्कलवर केस येण्यास सुरुवात होणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। धन्यवाद।